नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पी एज्युकुलच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपल्या सगळ्यांचं मी मधुसूदन पत्की स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण मागच्या भागामध्ये बघितलं आहे किंवा मागच्या एका आपण व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की शास्त्राचे दोन प्रकार पडतात आणि शास्त्राचा पहिला जो भाग आहे तो नैसर्गिक शास्त्र तो आपण पाहिला ज्याच्यामध्ये अतिशय तंतोतंतता आहे ज्याच्यामध्ये प्रयोगशाळेमध्ये आपण प्रयोग करू शकतो ज्यामध्ये वैश्विक त्याला मान्यता आहे अशा पद्धतीच्या शास्त्राला आपण नैसर्गिक शास्त्र म्हणत होतो आता आपण दुसऱ्या टप्प्याकडे आलेलो आहे आणि दुसरा टप्पा आहे समाजशास्त्राचा सामाजिक शास्त्र म्हणजे काय तर ते वर्तणुकीवर आधारित असणारं शास्त्र आहे वर्तणुकीवर म्हणजे आपण जे वागतो त्या वागण्यावर आधारित असणारं जे शास्त्र ते समाजशास्त्र होय किंवा सामाजिक शास्त्र होय आणि या सामाजिक शास्त्राला अमूर्त शास्त्र असंही म्हणत असतात कारण मानवी जीवनातले किंवा मानवाच्या मनाचे जे पैलू आहे वर्तणूक आहे मानवी वर्तणूक आहे त्या पैलूंचा अभ्यास आपल्याला या शास्त्रामध्ये करायचा असतो मानवी वर्तणुकीचे संबंध आपल्याला स्पष्ट करायचे असतात याची त्यामुळे प्रयोगशाळेमध्ये कुठेही लक्षात घ्या प्रयोगशाळेमध्ये कुठेही आपल्याला तपासणी करता येत नाही कारण मानवाचं मन आणि त्याची मानसिकता आणि त्याचं वर्तन हे प्रत्येक वेळी आपल्याला वेगवेगळं दिसणार आहे त्यामुळे नियंत्रित पद्धतीने याचा अभ्यास आपल्याला करता येत नाही याच्या नियमांना वैश्विकता आणि एकच तो आहे नियम अशा पद्धतीचंही आपल्याला मांडता येत नाही ही सगळी जी विधानं असतात ती नियम असतात सर्व ते सर्वसाधारण असे असतात म्हणजे ते पक्के नक्की अशा पद्धतीचे असत नाहीत त्यामुळे आपल्याला सामाजिक शास्त्राचा जर काही आपण विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की जितकी मानव मानवी प्रवृत्ती त्या पद्धतीने त्याची वर्तनं आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे आपण याला सामाजिक शास्त्र असं म्हणतो जे प्रयोगशाळेत आपल्याला पाहता येत नाही त्याचे नक्की असे ठोकताळे असत नाहीत मात्र त्याबद्दल केलेली विधानं ही सर्वसाधारण वर वर अशी असतात विद्यार्थी मित्रांनो अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्रामध्ये येतं मानवी मनाचा अर्थकारणाशी असणारा संबंधित असणारा असा अभ्यास आपण याच्यामध्ये करणार आहोत पुढच्या सगळ्या भागांमध्ये माझ्याजवळ पैसे असताना मी काय करीन कशा पद्धतीचं वर्तन करीन हे नक्की तसंच दररोज वर्तन करील हे सांगता येणार नाही आहे किंवा माझ्यासारखी सगळीच मंडळी त्याच पद्धतीने वर्तन करतील असंही सांगता येणार नाही आहे त्यामुळे अशा वर्तनाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे आणि त्यानंतर आपण अर्थशास्त्र शिकत असताना या वर्तनामधून सिद्धांतसुद्धा आपल्याला त्याचे शिकायचे आहेत मात्र त्याकरता आमचं जे यूट्यूब चॅनल आहे पी कुलकर्णी क्लासेसचं पी एज्युकुल हे जे काही यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनलला तुम्ही जा तिथे सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांना पण सांगा आमचे क्रमांक दूरध्वनीचे मोबाईलचे क्रमांक तुम्हाला खाली दिसत असतील त्याच्यावर संपर्क साधा आणि पाहायला विसरू नका हे अतिशय थोडक्यात मी सांगतो आहे याचं सविस्तर असं तुम्हाला विश्लेषण आपल्या पी एज्युकुलच्या त्या यूट्यूबवर नक्की पाहायला मिळेल तेव्हा तिथे जा आणि तिथे पहा आता थांबूया पाहूया पुढच्या छोट्या व्हिडिओमध्ये दुसरा कोणता विषय आहे धन्यवाद